खरं म्हणजे माऊलींचा आणि माझे संबंध हे जिल्हा परिषद सदस्य असल्यापासूनचे आहे. माऊली शिवसेनेचे सदस्य होते आणि मी राष्ट्रवादीचे सदस्य होते. पण आम्ही सभागृहामध्ये सगळ्यात पहिल्या लाईनला शेजारी बसायचे. माऊलींचं जे कामाची पद्धत ही मला तेव्हापासून भावलेली आहे. आणि जो नेता जो कार्यकर्ता समाजाच्या अंतरंगात जाऊन त्याच्या मनातलं घेऊन जो काम करेल तो नेता पुढे जातो हे माऊलींनीच मला सांगितलं. आणि तो शब्द मी आजही मनामध्ये ठेवून काम करतो आणि म्हणून मला चांगले दिवस आले. याचं कारण काहीच माऊलीसुद्धा आहे. माऊली म्हटलं की खेड तालुक्याचं समीकरण आहे. कारण माऊली म्हणजे आळंदीची माऊली आणि जुन्नरचे आणि यांचं हे आध्यात्मिक नातं हे आतोट नातं हे आपल्यात घालून दिलेलं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी माऊलींच्या निमंत्रणाचा ज्या ठिकाणी काही निरोप आला तेव्हा त्यांचं प्रेम मला या ठिकाणी घेऊन आलं. आणि म्हणून माऊलीला शुभेच्छा देत असताना मी त्यांना आता इथं बरेच भावी आमदार आहेत असं म्हटले माझ्या अगोदर. परंतु माऊली असतील सगळेच आहेत मान्यवर, पण त्यातला मी भाग्यवान आमदार आहे की यांच्याबरोबर मी सुद्धा होतो. पण त्यासाठी काय काय करावं लागलं हे आपण साक्षीदार आहेतच. आता मंगल असताना आम्ही बरोबरच होतो. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये जर एखादा कार्यक्रम असा झाला तर पुढचा काळ जरा जपवणुकीचा असतो. पुढच्या काळामध्ये रिस्क आहे. जेव्हा आपण या स्पर्धेमध्ये येतो तेव्हा आपल्या स्पर्धकांना समर्थक करण्याची क्षमता आणि विरोधकांना आपलंस करण्याची क्षमता जेव्हा आपण आत्मसात करू तेव्हा आपण यशस्वी व्हाल हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून माऊलींना शुभेच्छा देत असताना तालुक्याच्या जनतेने त्यांच्यावर फार मोठं प्रेम केलं. मी राष्ट्रवादीमध्ये होतो, माऊलीचा सल्ला कधी कधी घ्यायचो, बुचकेदारांचा घ्यायचो, मंगलदास घ्यायचो. सगळ्यांच्या सल्ल्यानं मला माझा किल्ला लढवता आला. आणि त्याला मुख्य कारण म्हणजे मी राष्ट्रवादी असताना शिवसेनेतून आमदार झालो की काही ना पटेना तुम्ही शिवसेनेमध्ये याल म्हणून. पण माझं जी पायाभरणी आहे ती राष्ट्रवादीची आहे. आणि माझ्या कर्तृत्वाचा कार्यकाराचा खरा कळस हा शिवसेनेने बसवलेला आहे. आणि म्हणून त्याला रूप आलं आणि म्हणून मी आमदार होऊ शकलो. मला तसंच वाटतं की माऊली हे कार्यकर्ता आहे, हाराचा कार्यकर्ता आहे. मी त्यांना सहज विचारलं की 12 वर्ष सरपंच होते, 5 वर्ष 10 वर्ष पंचसमिती सदस्य होते, जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष होते. सातत्याने गेली 30-35 वर्ष समाजासाठी काम करणं हे काही सामान्य माणसाचं काम नव्हे. त्यासाठी मनामध्ये समाजाबद्दल आसक्ती लागते, प्रेम लागतं आणि सातत्य पण लागतं. आणि याच्याबरोबर थोडंसं नशिबाचाही भाग आहे. आणि म्हणून माऊलींचं नशीब आहे, कारण त्याचं नावच माऊली आहे. माऊली या शब्दामध्ये सगळं आलं. आणि माऊलीला शुभेच्छा देताना या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की माऊलीचे दिवस चांगले आलेले आहे. या पुढच्या काळामध्ये आमची जेव्हा जेव्हा आपल्याला मदतीची गरज लागेल तेव्हा आम्ही निश्चित करू, निश्चित त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या परिस्थितीमध्ये आताच्या वाटचाली या राजकीय वाटचालीमध्ये अनेक स्पर्धक येतात, अनेक समर्थक येतात, विरोधक पण येतात. पण यातून वाट काढणारा खऱ्या अर्थानं जो पुढे जाईल तो यशस्वी होईल. आणि म्हणून मला वाटतं की माऊली आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जातील एवढी मला खात्री आहे. आणि म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देताना मी आपल्या सर्वांच्या वतीनं हे तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं माऊलीला मनापासून शुभेच्छा देतो की त्याने जो काही संकल्प केला आहे तो संकल्प पूर्ण होण्याची ताकद क्षमता परमेश्वराने त्यांना द्यावी एवढं ज्या निमित्तानं आज, कारण आज एकादशी आहे, सुदैव आणि योगायोगानं आज एकादशी आणि माऊलींचा वाढदिवस. हा जो योगायोग आहे हा निवळ योगायोग आहे. आणि म्हणून मला वाटतं
आजचा दिवस त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं, त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आज आहे. म्हणून त्यांना मी मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.